माननीय मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद चिमूर, आम्ही इथे उपस्थित सर्व नगर परिषद प्रभाग क्रमांक 2 मधील नवीन वस्तीवासी जनता, आमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत, रोडच्या समस्या, नाल्याच्या समस्या, मच्छरापासून फवारणीची समस्या, आम्ही तुम्हाला वारंवार लेखी अर्ज दिलेले आहेत, तोंडी आम्ही तुम्हाला भेटलेलो आहे. साहेब, इव्हन मी तुम्हाला भेटलो आहे मुख्याधिकारी साहेब, तुम्ही पाहणार ही न्यूज तुम्हाला कळणार साहेब. आम्ही तुम्हाला मी स्वतः 2-3 भेटलेलो आहे साहेब, पण अजूनपर्यंत तुम्ही यांच्यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाही. आता तुम्हाला आम्ही ठणकावून सांगतो साहेब, जर आमच्या प्रभागामध्ये ही 2 रस्ते बनलेले नाही आणि ही विहिरीची समस्या जी आहे जी पुरातन काळापासून आहे आणि जी होती आणि जिला पाणी भरपूर प्रमाणामध्ये लागलेलं होतं, परंतु ती अतिवृष्टीमुळे ती खचल्या गेली आणि खचल्या गेल्यामुळे तिथे नगर परिषदेने आता काय केलं, त्या जागेवर मलबा टाकून तिला बुजवण्याचं कार्य केलं. म्हणजे जिचा उपसा करायला पाहिजे तिचा उपसा न करता तिला बुजवल्या गेलं. म्हणजे याच्यामध्ये तुमचा कोणता तरी षडयंत्र तुम्ही रचल्या गेलेला आहे. तर असं न करता तुम्ही आम्हाला इथे प्रामुख्याने विहिराची उपसा करून द्या, विहीर बनवून द्या, त्याला पाणी लावून द्या आणि ह्या ज्या 2 रस्त्याची समस्या आहे, हनुमान मंदिरच्या समोरचा रस्ता, हनुमान मंदिरच्या मागचा रस्ता, हे दोन्ही रस्ते आम्हाला बनवून द्या. आणि उर्वरित गावामध्ये जेवढे रस्ते आहे, या सर्व गावातील रस्त्यामध्ये ज्या नाल्याच्या समस्या आहे, या नाल्याच्या समस्या बनवा आणि त्यावर झाकणं बनवा आणि मच्छराची फवारणी ही तुम्ही प्रामुख्याने करा. अन्यथा आज ज्या प्रकारे हा जो पोरगा आहे, हा ज्या प्रकारे आज मलेरियाची याला लागण झालेली आहे, आज मी याला दवाखान्या आणलेला आहे, तर अशा प्रकारचे रुग्ण ज्या डबल आढळले याला सर्वस्वी जिम्मेदार नगर परिषदच्या मुख्याधिकारी शिवसाहेब राहील आणि याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू, हे त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे.